हुआ वाड़ी नगर परिषद पर प्रशासक है। लगातार कोविड के काम में चिट प्रशासक का वाड़ी की समस्या पर अनदेखी हो रही है। वाड़ी की समस्या पर ध्यान आकर्षित करने सोमवार को वाड़ी शहर भाजपा अध्यक्ष केशव बांद्रे के नेतृत्व में मुख्य अधिकारी चुमा प्यारे वाले की गैर मौजूदगी में उप मुख्य अधिकारी फटिंग को ज्ञापन सौंपा गया। बताया कि वाड़ी शहर में हर साल इन दिनों डेंगू जैसी बीमारी फैलती है। इसे रोकने के लिए शहर में फॉगिंग मशीन द्वारा धुआं छोड़ने की मुहिम चलाए। शहर में जगह जगह जल जमाव होने से मच्छरों की पैदावार बढ़ रही है। इसे रोका नहीं गया तो अब कोरोना के बाद नागरिकों को डेंगू मलेरिया जैसी बीमारियों का सामना करना पड़ेगा। बीमारी जैसी स्थिति निर्माण हुई तो इसे प्रशासन ही जिम्मेदार होगा, यह बात बांद्रे ने कही। साथ ही शहर में जलापूर्ति के लिए सड़कों को खोदा गया लेकिन उसे सही ढंग से विभाग ने नहीं पाटने से हर वार्ड में सड़कों पर गड्ढे पड़े हैं। इस समस्या से भी लोग त्रस्त है। बरसात को ध्यान में रखते हुए उन समस्याओं को हल करना आवश्यक है। इस संदर्भ में नप को कई बार सूचना करने के बावजूद नप प्रशासन ने अनदेखी करने का आरोप भी भाजपा अध्यक्ष केशव बांद्रे ने लगाया। अब इस ज्ञापन के बाद भी समस्या हल नहीं की गई तो भाजपा की ओर से आंदोलन करने की चेतावनी दी गई। ज्ञापन सौंपते दौरान भाजपा वाड़ी शहर अध्यक्ष केशव बांद्रे, जिला महामंत्री आनंद कदम, जिला महिला अघाड़ी कंचन माने, चंद्रशेखर देशभ्रतार, राकेश मिश्रा, राजेश जीरापुरे, ईशांत राउत, अक्षय तिड़के, योगेश शेंडे, राजेंद्र बिसेन, कमल कनोजी उपस्थित थे। आज भारतीय जनता पार्टी वाड़ी शहराच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना विविध विषयाच्या संदर्भात एक निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनामध्ये आमचे माजी मंडळाध्यक्ष आनंदबाबू कदम, कांचनताई माने, राकेश मिश्रा, युवा मोर्चाचे ईशांत राऊत, अक्षय तिड़के आणि विविध कार्यकर्ते, आमचे महामंत्री चंद्रशेखर देशभरतार, कमल कनोजे आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं आमचं आज ठरलं होतं। पण काही कारणास्तव मुख्याधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते। माननीय उपमुख्याधिकारी सौ फटिंग मॅडम यांना हे निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये आम्ही तीन विषय गंभीरतेने वाडी शहराच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला विषय असा आहे की पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये वाडीचं ड्रेनेज सिस्टम हे कुठंच व्यवस्थितपणा नाही आहे आणि त्याच्यामुळं पावसाचं पाणी, सांडपाणी हे सगळं जागोजागी साचून आहे। त्या ठिकाणी फवारणी करणं, त्याचप्रमाणे मच्छराचा प्रकोप कमी करण्यासाठी। नमस्कार, मी कांचन माने भारतीय जनता पार्टीच्या तर्फे जिल्हा महिला आघाडीची कोषाध्यक्ष आहे आणि आज आम्ही नगर परिषदमध्ये मुख्य अधिकारी जे आहे जुम्मा कार्यवाले यांना एक निवेदन देऊन आलो आहे। कारण की वाडीमध्ये डेंग्यूचा प्रभाव वाढत चाललेला आहे, दिवसेंदिवस पाणी साचत आहे, गड्डे इतके मोठे मोठे झाले आहे की त्याच्यात रोजचे ॲक्सिडेंट्स होत आहे आणि हे सगळे गड्डे कमीत कमी भरले तर थोडासा रस्त्यावरचा वाहतुकीला थोडा चांगलं होऊन जाईल आणि लोकांचा त्रास थोडा कमी होईल। म्हणून आज आम्ही हे निवेदन द्यायला आलो होतो की थोडं फॉगिंग करायला पाहिजे आणि थोडंसं ब्लिचिंग पावडरचा वापर करून ठिकठिकाणी गड्ड्यांमध्ये ब्लिचिंग पावडरचा टाकण्यात आले तर पुष्कळसं नागरिकांच्या जे आरोग्य आहे त्याला थोडा धोका कमी होईल। आणि तसंच आपलं हात चालूच आहे करोना, तर त्याच्यासोबत हा डेंग्यू जर झाला तर त्याचा त्रास लोकांना होऊ नये म्हणून आज आम्ही हे निवेदन द्यायला नगर परिषदमध्ये गेलो होतो आणि ते निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केला की आम्ही हे लवकरात लवकर सगळे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू। बीसीएन न्यूज के लिए वाडीसी सौरभ पाटील की रिपोर्ट।